नमस्कार, ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करंट इव्हेंट्सचा भाग 3 पाहणार आहोत। त्याच्यामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसतोय, पहिला, डिसेंबर 2021 भारतामधील 47वा रामसर म्हणून हैदरपूर पाणथळ प्रदेशाच्या समावेशाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, ही 2021 आपण विचार करतोय, पण 2022 जर आपण विचार केला तर 2022 आणखी 2 रामसर स्थळांचा याच्यामध्ये समावेश झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। तर त्याचाही आपण विचार करणार आहोत। सुरुवातीला 2021 भारतामधील 47वा रामसर स्थळ म्हणून हैदरपूर पाणथळ प्रदेश याच्या समावेशाची घोषणा करण्यात आली आणि हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि बिहार हे याला या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की उत्तर प्रदेश हे ठिकाण आहे, की आपलं जे म्हणतो आहे की हैदरपूर पाणथळ प्रदेश हे जे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे 47वं, ते उत्तर प्रदेशामध्ये आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता रामसर स्थळाचा थोडक्यात विचार करा की रामसर स्थळाची घोषणा कोणाकडून केली जाते, युनेस्कोकडून केली जाते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि हे जे आपलं हैदरपूर पाणथळ प्रदेश आहे या प्रदेशाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे की उत्तर प्रदेशामधील एक मुझफ्फरपूरनगर नावाचा जिल्हा आहे आणि बिजनोर जिल्हा, मुझफ्फरपूरनगर आणि बिजनोर जिल्हा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती हे हैदरपूर पाणथळ प्रदेश आहे, हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे। याच्या क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला की तर आपल्याला सांगता येईल की 69 स्क्वेअर किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं। आता या ठिकाणी आपण म्हटलं की हे रामसर स्थळ घोषित झालं म्हणून 47 स्थळ झालेली होती 2021, पण सध्या 2022 जर विचार केला तर 2 फेब्रुवारी 2022, आता या ठिकाणी आपण काय उल्लेख करतो, 2 फेब्रुवारी 2022, तर 2 फेब्रुवारी या दिवसाचं महत्त्व आहे ते लक्षात ठेवायचं की 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो, हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं। तर अशा प्रकारे 2022 जर विचार केला तर 2 फेब्रुवारी 2022 दोन ठिकाणी रामसर स्थळांची घोषणा करण्यात आलेली आहे। एक ठिकाण गुजरात राज्यातलं आहे, एक ठिकाण उत्तर प्रदेश राज्यामधलं आहे। ज्यावेळी 2021 या स्थळाची घोषणा झाली त्यावेळी उत्तर प्रदेशामधील एकूण रामसर स्थळांची संख्या 9 झाली होती, 9 संख्या उत्तर प्रदेशामधली 2021 झाली होती। 2022 आणखी 2 स्थळांची घोषणा करण्यात आली, त्यातलं एक स्थळ पुन्हा उत्तर प्रदेशामधलं आहे, त्याच्यामुळे आता उत्तर प्रदेशामधील रामसर स्थळांची संख्या 10 झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। मग 2022 ज्या रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली ती कोणत्या ठिकाणी आहेत हे पण आपल्याला विचार करावा लागेल। तर गुजरात राज्यामधील खिजाडिया आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे, खिजाडिया गुजरात, बखिरा वन्यजीव अभयारण्य, बखिरा वन्यजीव अभयारण्य। तर हे अशा प्रकारे खिजाडिया गुजरात आपण उल्लेख केल्याप्रमाणे हे खिजाडिया गुजरात जे आहे ते पक्षी अभयारण्य आहे आणि बखिरा वन्यजीव अभयारण्य हे उत्तर प्रदेशामधलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। तशा प्रकारे उत्तर प्रदेशामधील आता रामसर स्थळांची संख्या 10 झाली, आपण या ठिकाणी पक्षी अभयारण्य खिजाडियाचं आहे गुजरात राज्यामधलं हे लक्षामध्ये ठेवायचं आणि बखिरा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश। तशा प्रकारे 2 रामसर स्थळांची घोषणा 2 फेब्रुवारी 2022 झाली आणि या ठिकाणी यामुळं काय झालं आहे, आता उत्तर प्रदेशामधील रामसर स्थळांची संख्या जी झालेली आहे ती 10 झाली आणि भारतामधील एकूण किती रामसर स्थळं आहेत याचा जर विचार केला तर भारतामध्ये एकूण 49 रामसर स्थळं आहेत आता भारतामध्ये। तर कदाचित या रामसर स्थळांच्या जोड्याबद्दल कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा आपल्याला जोड्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात, त्यामुळे रामसर स्थळ आपल्याला कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या राज्यात आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि आपण या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 2 फेब्रुवारी हा दिवस लक्षामध्ये ठेवायचा आहे। काय म्हटलं होतं, 2 फेब्रुवारीला जागतिक
पांथळ दिन म्हणून साजरा केला जातो 2 फेब्रुवारीचा. तशा प्रकारे हा प्रश्न आहे 2021चा आहे. 2022चं तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्टीकरण दिलं आहे की 2022मध्ये ही दोन रामसर स्थळं घोषित केली, पक्षी अभयारण्य खिजाडिया गुजरात आणि बखिरा वन्य जीव अभयारण्य उत्तर प्रदेश. आणि यामुळे उत्तर प्रदेशातील आता रामसर स्थळांची संख्या 10 झालेली आहे. 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथळ दिन आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात. प्रश्न पहा, भारतीय अन्न महामंडळाद्वारे अन्न संग्रहालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे, म्हणजे FCI फूड कॉर्पोरेशन इंडियाद्वारे काय झाले पहा, अन्न संग्रहालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सांगता येईल का तुम्हाला? ऑप्शन पहा, चेन्नई, मदुराई, तंजावर, कोईम्बतूर अशा प्रकारचे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. तर याचं उत्तर आहे की पहिल्यांदा कशाची निर्मिती झाली आहे हे शांतपणे लक्षामध्ये घ्या. अन्न संग्रहालयाची निर्मिती फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं, म्हणजे भारतीय अन्न महामंडळानं केली आहे. मग हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे तंजावर, ऑप्शन नंबर 3. तंजावर या ठिकाणी या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवायची. आणि कधी करण्यात आलेलं आहे? 2021मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये, म्हणजे 15 नोव्हेंबर 2021 असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे अगदी अलीकडच्या कालावधीमधील ही घटना आहे. हे तुम्हाला यासाठी 15 नोव्हेंबर 2021 लक्षात ठेवायचं आहे. आता या अन्न संग्रहालयाच्या निर्मितीचा जर विचार केला तर याच्या निर्मितीसाठी 1.1 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. खर्च किती झाला? तर 1.1 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. हे या ठिकाणी जाता जाता आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे या अन्न संग्रहालयाची निर्मिती, आता ह्या अन्न संग्रहालयाची निर्मिती तंजावर या ठिकाणी झालेली आहे याचाही आपल्याला एका ठिकाणी विचार करावा लागेल की 14 जानेवारी 1965 भारतीय अन्न महामंडळाचं पहिलं कार्यालय कोणत्या ठिकाणी स्थापन झालं होतं असं जर आपल्याला विचारलं तर भारतीय अन्न महामंडळाचं पहिलं कार्यालय या तंजावर या ठिकाणीच स्थापन झालेलं होतं भारतीय अन्न महामंडळाचं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता 2021मध्ये या ठिकाणी भारतीय अन्न संग्रहालयाची निर्मिती तंजावर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे आपण म्हटलं की 14 जानेवारी 1965 भारतीय अन्न महामंडळाचं कार्यालय तंजावर या ठिकाणी स्थापन झालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा अन्न संग्रहालयाची निर्मिती या तंजावर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे याचा इतिहास आहे, हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न आपण समजावून घेऊ. आता हा प्रश्न पहा, विधानं देण्यात आलेली आहेत. विधानं व्यवस्थित माहिती असणं, ती घटना व्यवस्थित माहिती असणं आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. ते पहा, मेरठ ते प्रयागराज म्हणजे कुठून ते कुठे, हा एक पहिला आपला प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. मेरठ ते प्रयागराज या एक्सप्रेसवेच्या बांधकामाच्या बाबत खालील काही विधानं दिली आहेत, त्यातील योग्य विधानांची निवड आपल्याला करायची आहे आणि योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आता प्रत्येक विधान आपण वाचणार आहोत की हे मेरठ ते प्रयागराज या एक्सप्रेसवेची लांबी 594 किलोमीटर असणार आहे. पहिलं विधान. दुसरं विधान, हा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशामधील सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे. सर्वात लांब उत्तर प्रदेशामधील सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे. या एक्सप्रेसवेमुळं उत्तर प्रदेशामधील पूर्व आणि पश्चिम भाग जोडले जाणार आहेत. कुठले भाग जोडले जाणार आहेत पहा, पूर्व आणि पश्चिम भाग जोडले जाणार आहेत. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे का की खाली काही विधानं दिली आहेत त्यातील योग्य विधानांची निवड करायची. मग हा जो एक्सप्रेस वे आहे मेरठ ते प्रयागराज याची लांबी किती आहे? 594 किलोमीटर असणार आहे. हे बरोबर आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर हा एक्सप्रेस वे उत्तर प्रदेशामधील सर्वात लांब एक्सप्रेस वे असणार आहे, हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि या एक्सप्रेसवेमुळं उत्तर प्रदेशामधील पूर्व पश्चिम भाग जोडले जाणार आहेत, हे विधानही बरोबर आहेत. म्हणजे तीनही विधानं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत की जर मेरठ प्रयागराज हा महत्त्वाचा एक्सप्रेसवे आहे उत्तर प्रदेश राज्यामधील आणि त्याच्याबद्दल जर विधानं विचारली तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. अगदी डिसेंबरमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे म्हणून आपण ही विधानं पाहतो आहोत. 20 डिसेंबर 2021 या एक्सप्रेसवेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उद्घाटन किंवा बांधकामाचा शुभारंभ केलेला आहे
असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या एक्सप्रेसवेचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात खर्च या एक्सप्रेसवेसाठी केला जातो आहे. म्हणजे 36,200 कोटी रुपयांचा खर्च या एक्सप्रेसवेसाठी केला जातो आहे. आणि या एक्सप्रेसवेचं एक वैशिष्ट्यसुद्धा आहे, जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या एक्सप्रेसवेवरती विमानांनासुद्धा उतरवता येणार आहे. आणि त्यासाठी या एक्सप्रेसवेवरती 35 किलोमीटर लांबीची धावपट्टीसुद्धा निर्माण केली जाणार आहे आपत्कालीन परिस्थितीत विमानांना उतरण्यासाठी. तशा प्रकारे हा मेरठ ते प्रयागराज हा महत्त्वाचा एक्सप्रेसवे आहे. उत्तर प्रदेश राज्यातील 594 किलोमीटर लांबीचा, सर्वात लांब उत्तर प्रदेशामधील आणि पूर्व पश्चिम भाग जोडणारा, 36,200 कोटी रुपये खर्च असणारा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये 35 किलोमीटर लांबीचा एक विमानांसाठी धावपट्टीसुद्धा ह्याच्यावरती निर्माण केली जाणार आहे. तशा प्रकारचा हा एक्सप्रेस वे आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूयात. पुन्हा एकदा पहा, आता उत्तर प्रदेशाबद्दलच प्रश्न आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल आता या ठिकाणी आपल्याला काही बिनचूक विधानांची निवड करायची. प्रश्न पहा, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ यासंबंधी पुढीलपैकी बिनचूक विधानाची किंवा विधानांची निवड करा. ऑप्शन्स दिलेले आहेत, तर हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावे लागतील. पहिला ऑप्शन पहा, हे उत्तर प्रदेशामधील 6वं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 6वं आहे का ते आपल्याला बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर पहा, या विमानतळासह उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे राज्य बनलेलं आहे. भारतातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे हा पण वेगळा प्रश्न होऊ शकतो, कोणत्या राज्यात आहे. त्याच्यानंतर पहा, तिसरं विधान, हे विमानतळ आशियातील सर्वात मोठं, आशियातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. आणि चौथं विधान आहे, एकात्मिक मल्टी मॉडेल कार्गो सेंटर, कार्गो सेंटर असलेलं हे भारतातील पहिलंच विमानतळ. जवळजवळ 4 प्रश्न एकाच प्रश्नामध्ये समाविष्ट करण्यात आलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, तर याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान, हे उत्तर प्रदेश राज्यामधील 6वं आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे का. हो, हे उत्तर प्रदेशामधील 6वं आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. त्याच्यानंतर, या विमानतळासह उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे राज्य बनले. 6वं आंतरराष्ट्रीय विमानतळ बनल्यानंतर उत्तर प्रदेश हे भारतामधील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे राज्य आहे, बनलेलं आहे. हे विधान बरोबर आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं आहे. तिसरं पहा, आशियातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ठरणार आहे. आता या ठिकाणी याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल की आशियातील सर्वात मोठं हे बरोबर आहे, कारण आता 6,200 हेक्टरमध्ये हे विमानतळ उभारलं जाणार आहे. आशियातील सर्वात मोठं म्हणजे 6,200 हेक्टरवर हे विमानतळ उभारलं जाणार आहे. त्याच्यामुळे हे आशियातलं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे, हे विधान बरोबर आहे. आणि चौथं, एकात्मिक मल्टी मॉडेल कार्गो सेंटर असलेले भारतातील पहिलंच विमानतळ असेल, हे विधान बरोबर आहे. आता पहा, चारही विधानं बरोबर आहेत, तर वरील सर्व विधानं चौथ्या नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला घेता येतं. पण या ठिकाणी 4 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, मग ते आपल्याला या ठिकाणी सोडवता आले पाहिजेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की याचा जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशामधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कितव्या क्रमांकाचं किंवा हे कितवं आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, ते 6वं आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे, हे लक्षात ठेवायचे. दुसरं, या विमानतळासह म्हणजे थोडक्यात भारतातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं राज्य कोणतं आहे, हा एक प्रश्न लक्षात ठेवायचा. उत्तर प्रदेश आशियातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात उभारलं जात आहे, कोणत्या ठिकाणी उभारलं जात आहे, तर अशा प्रकारे हे पण विधान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि शेवटी, भारतामधील एकात्मिक मल्टी मॉडेल कार्गो सेंटर असलेलं पहिलं विमानतळ कोणत्या ठिकाणी उभारलं जात आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यामधून आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं की हे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळासंबंधी असणारी विधानं आहेत, तर या विधानावरती थोडासा विचार करूयात. याचंसुद्धा उद्घाटन भारताची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं. तर उत्तर प्रदेशामध्ये गौतम बुद्ध नगर नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये जेवार या ठिकाणी या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी किंवा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. मी या ठिकाणी म्हटलं कोणता जिल्हा, हे पण मी तुम्हाला सांगितलं, गौतम बुद्ध नगर जिल्हा
त्या जिल्ह्यामध्ये एक जेवार नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी याची पायाभरणी करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे हे उत्तर प्रदेशामध्ये सहावा आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि आपण म्हटलं की आशियातलं सर्वात मोठं म्हणजे 6200 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती हे विमानतळ उभारलं जाणार आहे। आणि एक लक्षात ठेवायचं की एकदा हे विमानतळ कार्यान्वित झालं की ते विमानतळ भारतातलं आणि आशियातलं सर्वात मोठं विमानतळ असणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं। अशा प्रकारे हे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ याबद्दल विधान लक्षामध्ये ठेवायचं। पुढचं पाहूयात, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जगातील सर्वात उंच पियर रेल्वे पूल बांधला जात आहे, जगातील सर्वात उंच असं आपण म्हणतो, त्याचं नाव काय आहे हे पण लक्षात ठेवा। जगातील सर्वात उंच पियर रेल्वे पूल उभारला जात आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे। याचं उत्तर काय आहे, पहिला ऑप्शन मणिपूर, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा उत्तराखंड, चौथा अरुणाचल प्रदेश। सांगता येते का उत्तर? तर लक्षात ठेवायचं की या ठिकाणी याचं उत्तर आहे मणिपूर। कोणत्या राज्यामध्ये जगातील सर्वात उंच पियर रेल्वे पूल, पियर रेल्वे ब्रिज बांधला जात आहे, कोणामार्फत बांधला जात आहे? इंडियन रेल्वे मार्फत, इंडियन रेल्वे मार्फत हा सर्वात जगातला सर्वात उंच पूल बांधला जात आहे। मग सर्वात उंच म्हणतोय, किती मीटर उंचीवरती आहे? 141 मीटर उंचीवरती आहे, 141 मीटर उंचीवरती हा पूल आहे। किती मीटर उंचीवरती आहे? 141 मीटर उंचीवरती पूल आहे। एकूण लांबीचा जर विचार केला तर या पुलाची एकूण लांबी 703 मीटर आहे, 703 मीटर एकूण लांबी त्याची लक्षामध्ये ठेवायची। उंची 141 मीटर उंचीवर एकूण लांबी 703 मीटर उंचीवर, एकूण लांबी 703 मीटर आहे, उंची 141 मीटर उंचीवरती आहे। काय होणार आहे, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचा काय फायदा होणार आहे? तर प्रवाशांना 111 किलोमीटर अंतर जे आहे ते 2 ते 2.5 तासामध्ये आता पूर्ण करण्यात येणार। याच्यासाठी मोठ्या प्रमाणात जो वेळ लागत होता याच्यापूर्वी ते फक्त आता 2 ते 2.5 तासामध्ये 111 किलोमीटर अंतर पार करता येणार आहे। आपण म्हटलं की जगातली सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जातो आहे ज्याचं पियर रेल्वे पूल आपण म्हणतोय, पण सध्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या ठिकाणी आहे? तर युरोपमधील मॉन्टे नेग्रो या ठिकाणी आहे सध्या, मॉन्टे। किती मीटर उंचीवर आहे सध्याचा हा पूल? 139 मीटर उंचीवरती आहे सध्या। आणि आपला किती बांधला जातो आहे? 141 मीटर उंचीवरती बांधला जातो आहे। आणि याला काय म्हणतात? तर माला रिजेका व्हायाडक्ट या नावाने ओळखलं जातं। माला रिजेका व्हायाडक्ट। तशा प्रकारे जगातला सर्वात उंच पूल सध्या मॉन्टेनेग्रो येथे आहे युरोपमधील, 139 मीटर उंचीवर माला रिजेका व्हायाडक्ट आहे। आणि आता सध्या जगातला सर्वात उंच रेल्वे पूल इंडियन रेल्वेमार्फत बांधला जातो 141 मीटर उंचीवर आणि लांबी 703 मीटरची आहे, मणिपूरमध्ये बांधला जातो हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? दोन विधानं आहेत। 2009-10 ते 2020 दरम्यान भारतात 1160 हत्ती अनैसर्गिक कारणामुळे मृत्युमुखी पडले, पहिलं विधान आहे। दुसरं विधान आहे, प्रोजेक्ट एलिफंट विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार भारतात हत्तींच्या संख्येच्या बाबतीत कर्नाटक अव्वल स्थानी आहे। तर काय विचारलंय, कोणती विधानं योग्य आहेत? तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं की दोन्ही विधानं योग्य आहेत। म्हणजे पहा, 2009-10 ते 2020 दरम्यान सांगितलंय की भारतातील 1160 हत्ती अनैसर्गिक कारणामुळे, अनैसर्गिक मग ती कारणं कोणती याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल। दुसरं, प्रोजेक्ट एलिफंट विभागानं माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार भारतात हत्तींच्या संख्येच्या बाबतीत कर्नाटक अव्वल स्थानी आहे। तर कर्नाटक हे राज्य अव्वल स्थानी आहे
हे लक्षामध्ये ठेवायचे. आता आपण थोडंसं विचार करूयात. 1160 हत्ती अनैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडले, आकडेवारी कोणी सांगितली? तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय आहे. या मंत्रालयानं सांगितलेलं आहे की 1160 हत्ती अनैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत असं सांगितलेलं आहे. तर ही आकडेवारी यांनी जाहीर केलेली आहे. ही आकडेवारी कधी जाहीर झाली? तर नोव्हेंबर 2021 ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली. आता विचार करा, अनैसर्गिक कारणं कोणकोणती असतील? सगळ्यात जास्त हत्ती कशामुळं मृत्युमुखी पडले असं विचारलं, कोणत्या कारणामुळं? तर विजेच्या धक्क्यामुळं. विजेच्या धक्क्यामुळं 741 हत्ती मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याच्यानंतर रेल्वेच्या धडकेमुळं सुद्धा काही हत्ती मृत्युमुखी पडलेले आहेत. रेल्वेच्या धडकेमुळं जे हत्ती मृत्युमुखी पडले त्यांची संख्या 186 आहे. आणि या ठिकाणी शिकार, बेकायदेशीर शिकार आपण पाहतो की त्या बेकायदेशीर शिकारीमुळे सुद्धा काही हत्ती मृत्युमुखी पडलेल्या आहेत. तर ते आहेत 169 हत्ती या बेकायदेशीर शिकारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या आहेत. आणि विषबाधेमुळं, पॉयझनिंगमुळं 64 हत्ती मृत्युमुखी पडलेले आहेत. अशा प्रकारे एकूण 1160 हत्ती हे अनैसर्गिक कारणांमुळं मृत्युमुखी पडलेले आहेत. नैसर्गिक कारणामुळे त्यांचा मृत्यू आलेला नाही. तुम्हाला विचारतील की सर्वात जास्त हत्ती, सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, कोणकोणत्या कारणांमुळं हत्ती मृत्युमुखी पडले? मी पहिल्यांदा म्हटलं विजेचा धक्का, त्याच्यामुळं 741 सर्वात जास्त हत्ती मृत्युमुखी पडले. रेल्वेचे धडकेमुळं 186 हत्ती मृत्युमुखी पडले. बेकायदेशीर शिकारीमुळं 169 हत्ती मृत्युमुखी पडले. आणि विषबाधा झाल्यामुळं या ठिकाणी 64 हत्ती मृत्युमुखी पडलेले आहेत. तशा प्रकारे एकूण 1160 हत्ती अनैसर्गिक कारणामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग त्यातली कारणं कोणती हे आपल्यासाठी, विजेचा धक्का, रेल्वेची धडक, बेकायदेशीर शिकार आणि विषबाधा असाच क्रम आहे त्याचा, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, वाहतूक कोंडी कमी करता यावी यासाठी सार्वजनिक वाहतुकीचं साधन म्हणून रोपवे सेवा सुरू करणारं हे भारतातील पहिलं शहर बनण्याच्या वाटेवरती आहे. कोणतं? वाराणसी, पुणे, हैदराबाद, चेन्नई. तर या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी करता यावी यासाठी सार्वजनिक वाहतुकीचं साधन म्हणून रोपवे सेवा सुरू करणारं वाराणसी हे भारतातील पहिलं शहर बनण्याच्या वाटेवरती आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक साधन म्हणून रोपवे सेवा सुरू करणारं वाराणसी शहर हे भारतातील पहिलं शहर बनण्याच्या वाटेवरती आहे. आता या ठिकाणी पहा, रोपवे सेवा कोणत्या मार्गावरती असणार आहे? पहिली गोष्ट का त्याच्यावरती कधी प्रश्न विचारला जाऊ, तर कॅन्ट रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी, वाराणसी जंक्शन असं त्याला म्हटलं जातं. तर या कॅन्ट रेल्वे स्टेशनपासून चर्च स्क्वेअर, ज्याला गोदौलिया असं म्हटलं जातं, त्याच्या दरम्यान 3.45 किलोमीटर लांबीचा, 3.45 किलोमीटर लांबीचा हे रोपवे सेवा असणार आहे. लक्षात आलं? म्हणजे आपण या ठिकाणी म्हटलं की कोणत्या स्थानकादरम्यान, या ठिकाणी मी म्हटलं की कॅन्ट रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन यालाच वाराणसी जंक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि इथून चर्च स्क्वेअर ते चर्च चर्च स्क्वेअर या दरम्यान ही रोपवे सेवा प्राप्त करून देण्यात येणार आहे, लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतुकीसाठी याचं महत्त्व काय आहे या रोपवे सेवेचं, ते पण लक्षामध्ये ठेवा, कदाचित विधानांमध्ये विचारतील. तर सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा वापरणारा भारत आता बोलिव्हिया आणि मेक्सिको यानंतर जगातील तिसरा देश ठरलेला आहे. लक्षात आलं? रोपवे सेवा कोणत्या ठिकाणी? वाराणसी या ठिकाणी. किती मीटर लांबी, किती किलोमीटर लांबीची आहे? 3.45 किलोमीटर लांबीची आहे. कोणत्या दरम्यान? कॅन्ट रेल्वे स्टेशन, ज्याला आपण वाराणसी जंक्शन म्हणतो, चर्च स्क्वेअर, ज्याला गोदौलिया या नावाने ओळखलं जातं, याच्या दरम्यान असणार आहे. बोलिव्हिया आणि मेक्सिको या देशानंतर आता काय होणार आहे?
तर सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे वापरणारा भारत या दोन देशानंतर आता तिसरा देश ठरणार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतातलं पहिलं डिजिटल खाद्य संग्रहालय कोणत्या शहरात सुरू केलं आहे? डिजिटल खाद्य संग्रहालय, खाद्य डिजिटल खाद्य संग्रहालय, बंगळुरू कर्नाटक, नैनिताल, दिल्ली, तंजावर, या ठिकाणी. आता या ठिकाणी कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. पहिलं डिजिटल खाद्य संग्रहालय कोणत्या ठिकाणी, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, या चारीमधलं तंजावर, तामिळनाडू, या ठिकाणी पहिलं डिजिटल खाद्य संग्रहालय सुरू केले, या शहरामध्ये सुरू केलेलं आहे. लक्षात आलं, डिजिटल खाद्य संग्रहालय कधी झालं, तर 15 नोव्हेंबर 2021 मध्ये. 15 नोव्हेंबर 2021 मध्ये म्हणजे अलीकडच्या कालावधीत घटना महत्त्वाचं आहे. या ठिकाणी यावेळी उपस्थित होत आहे ते पियुष गोयल हे मंत्री, केंद्रीय मंत्री या ठिकाणी उपस्थित होत आहे. कोणी सुरू केलंय? हे FCI ने सुरू केलेलं आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय अन्न महामंडळानं हे डिजिटल खाद्य संग्रहालय सुरू केलेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी पहा की हे संग्रहालय कोणी, कोणाच्या संयुक्त विद्यमानं सुरू करण्यात आलेलं आहे, तर FCI आणि VITM यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू करण्यात आलेलं आहे. प्लस VITM, VITM या संयुक्त विद्यमान. VITM म्हणजे काय? विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम. विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं हे डिजिटल खाद्य संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण या ठिकाणी FCI ची स्थापना मागे पण पाहिली की भारतीय अन्न महामंडळाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 14 जानेवारी 1965 हे सुद्धा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. 14 जानेवारी 1965 FCI ची स्थापना. आणि या ठिकाणी पहिलं जिल्हा कार्यालय आपण म्हणलेलं होतं तंजावर, तामिळनाडू. आणि भारतीय अन्न महामंडळाचं पहिलं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं? कारण पहिल्यांदा चेन्नई या ठिकाणी होतं, नंतर ते दुसऱ्या शहरामध्ये हलवण्यात आलेलं होतं. तर लक्षात ठेवायचं आहे, भारतीय अन्न महामंडळाचं पहिलं मुख्यालय म्हणतोय मी आता, याच्या अगोदर म्हटलं पहिलं जिल्हा कार्यालय असं म्हटलेलं होतं मी, तंजावर, तामिळनाडू. पण पहिलं मुख्यालय असं जर आपल्याला विचारलं तर पहिलं मुख्यालय चेन्नईला होतं, नंतर ते त्या ठिकाणाहून दिल्लीला हलवण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारे भारतीय अन्न महामंडळानं आणि VITM आपण उल्लेख केल्याप्रमाणे विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम यांच्या संयुक्त विद्यमानं हे डिजिटल खाद्य संग्रहालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. आणि भारतातलं पहिलं हे डिजिटल खाद्य संग्रहालय आहे तंजावर, तामिळनाडू, की ज्या ठिकाणी पहिलं कार्यालय होतं त्या ठिकाणी हे डिजिटल खाद्य संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. मत्स्यपालन स्टार्टअपचे पालन पोषण करण्यासाठी पहिलं समर्पित लिनॅक NCDC फिशरीज बिझनेस इन्क्युबेशन सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेलं आहे? पहिला ऑप्शन पहा, चेन्नई, तामिळनाडू. दुसरा ऑप्शन गुरुग्राम, हरियाणा. तिसरा ऑप्शन विशाखापट्टणम. चौथा ऑप्शन मुंबई, महाराष्ट्र. तर प्रश्न पहा, मत्स्यपालन स्टार्टअप चे पालन पोषण करण्यासाठी पहिलं समर्पित लिनॅक NCDC फिशरीज बिझनेस इन्क्युबेशन सेंटर, म्हणजे त्या फिशरीज बिझनेस इन्क्युबेशन सेंटरचं नाव काय ते पण लक्षात ठेवायचं. लिनॅक LINAC NCDC हे फिशरीज बिझनेस इन्क्युबेशन सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेलं आहे? चेन्नई, तामिळनाडू, गुरुग्राम, हरियाणा, विशाखापट्टणम आणि मुंबई. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. 9 नोव्हेंबर 2021 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आपण काय म्हटलं, लिनॅक NCDC फिशरीज बिझनेस इन्क्युबेशन सेंटर असं आपण म्हणतोय, तर याचं नाव पण आपल्याला
लॉन्ग फॉर्म पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एल आय एन ए सी काय म्हणतात याला? लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर कोऑपरेटिव्ह. लक्षात आलं? लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर कोऑपरेटिव्ह असं लिहिण्याचा लॉन्ग फॉर्म आहे. आणि एन सी डी सीचा जर विचार केला या ठिकाणी तर आपल्याला सांगता येईल की नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तशा प्रकारे लिनियकचं काय आहे पहा, सोपं आहे. लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर कोऑपरेटिव्ह आहे. आणि एन सी डी सीचा आपण या ठिकाणी पाहिला, त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला की नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कॉपरेशन. तशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं, लिनियक आणि एन सी डी सी, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तशा प्रकारे हे इन्क्युबेशन सेंटर या गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी याचं वैशिष्ट्य आहे की अशा प्रकारचे जे सेंटर उभारण्यात आलेलं आहे हे सेंटर देशातील अशा प्रकारचं पहिलंच सेंटर आहे. तर हे गुरुग्राम हरियाणा लिनियक एन सी डी सी हे लक्षात ठेवा, फिशरीज बिझनेस इन्क्युबेशन सेंटर गुरुग्राम हरियाणा. आणि याचं लॉन्ग फॉर्म मी तुम्हाला सांगितला, तो एक लक्षात ठेवायचा आहे, कदाचित त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या केंद्रीय मंत्रालयानं आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी युनिफाईड मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे? परराष्ट्र मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, गृह मंत्रालय, पर्यटन मंत्रालय. कोणत्या केंद्रीय मंत्रालयात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी युनिफाईड मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे? कोणत्या कार्यक्रमासाठी? आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमासाठी. कदाचित प्रश्न असाही विचारतील की आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी कोणत्या मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे, युनिफाईड मोबाईल ॲप. आता कोणत्या मंत्रालयाने याचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल उल्लेख कशाचा केला आहे, अमृत महोत्सव असा केलेला आहे उल्लेख. त्या ठिकाणी तुम्हाला सांस्कृतिक मंत्रालयाचा उल्लेख या ठिकाणी करता येईल, सांस्कृतिक मंत्रालयाने हे ॲप लॉन्च केलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता कशासाठी हे ॲप लॉन्च केलेलं आहे हेच पण थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर उत्सवाशी संबंधित जी काही सर्व माहिती आहे ती माहिती आपल्याला उपलब्ध व्हावी यासाठी या ठिकाणी हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. उत्सवासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशानं हे ॲप लॉन्च केलेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारचं हे मोबाईल ॲप आहे, युनिफाईड मोबाईल ॲप. कशासाठी ते एक लक्षात ठेवा, आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमासाठी, आणि उत्सवाविषयी सगळी माहिती एकत्रितपणे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून हे ॲप सांस्कृतिक मंत्रालयानं सुरू केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा, भारतामधील पहिल्या ग्रास कन्झर्वेटरी किंवा जर्म प्लाझम कन्झर्वेशन सेंटर खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेलं आहे? आता या ठिकाणी ऑप्शन काय आहेत पहा, महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. तर ग्रास कन्झर्वेटरी किंवा जर्म प्लाझम कन्झर्वेशन सेंटर. आता या ठिकाणी आपण जर उत्तर पाहिलं तर आपल्याला उत्तराखंड या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं आहे, स्थापन करण्यात आलेलं आहे असं आपल्याला सांगता येईल. की या ठिकाणी उत्तराखंडच नाही तर उत्तराखंड जिल्ह्यामधील राणीखेत या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. राणीखेत या ठिकाणी त्याचं उद्घाटन, उत्तराखंडामधील राणीखेत या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. काय पहा, ग्रास म्हटलंय म्हणजे गवतासंबंधी आहे, कन्झर्वेटरी किंवा जर्म प्लाझम कन्झर्वेशन सेंटर. गवताच्या ज्या काही प्रजाती आहेत त्या गवतांच्या प्रजातींच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करता यावी आणि त्याविषयीच्या संशोधनाला संवर्धनाला चालना देता यावी यासाठी या ग्रास कन्झर्वेटरी किंवा जर्म प्लाझम कन्झर्वेशन सेंटरची स्थापना या उत्तराखंड राज्यामधील राणीखेत या ठिकाणी करण्यात आलेली. किती सोपं पहा, ग्रास कन्झर्वेटरी किंवा जर्म प्लाझम कन्झर्वेशन सेंटर कशासाठी? आपण उल्लेख केला की गवताच्या काही प्रजाती आहेत त्या गवताच्या प्रजातींच्या महत्त्वाविषयी
जागरूकता निर्माण व्हावी, त्याच्या संवर्धनाला चालना मिळावी, त्याच्यामधील त्या क्षेत्रामधील संशोधनाला चालना मिळावी, त्या क्षेत्रामधील संशोधनाची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी हे सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे उत्तराखंडमधील रानीखेत या ठिकाणी, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न पहा, प्लॅटफॉर्म पार्किंग सुविधा देणारं महाराष्ट्रातलं पहिलं रेल्वे स्थानक कोणतं आहे, ठरलं आहे पुणे स्टेशन, हडपसर स्टेशन, दौंड स्टेशन, बारामती स्टेशन, कोणतं आहे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म पार्किंग सुविधा देणारं महाराष्ट्रातील पहिलं रेल्वे स्थानक हडपसर स्टेशन झालेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. नोव्हेंबर 2021 पासून म्हणजे अलीकडच्या कालावधीमधील हे घटना आहे तुमच्या लक्षात येईल. नोव्हेंबर 2021 पासून ही सुविधा प्राप्त झालेली आहे. आणि काय दिलेली ही सुविधा, तर या सुविधेनुसार प्रवाशांना आता काय करता येईल, तर वाहन पार्किंग करून थेट प्लॅटफॉर्मावरती प्रवेश करता येणार आहे. तशा प्रकारचं सुविधा देणारं महाराष्ट्रातील पहिलं रेल्वे स्थानक आहे हडपसर स्टेशन, हे लक्षामध्ये ठेवायचं. महाराष्ट्रातलं मग यापूर्वी कुठल्या राज्यामध्ये होतं का, तर कोलकात्यामधील हावडा रेल्वे स्थानक, यासाठी सुद्धा अशाच प्रकारची सुविधा यापूर्वी दिली जात होती, लक्षामध्ये ठेवायचं. आणि त्याच धर्तीवरती आता हडपसरला सुद्धा पार्किंग सुविधा दिली जात आहे, लक्षात येत आहे. कोणत्या धर्तीवरती असं विचारलं, तर कोलकात्यामध्ये हावडा रेल्वे स्थानक या धर्तीवरती हडपसरला सुद्धा पार्किंग सुविधा देण्यात येत आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे प्लॅटफॉर्म पार्किंग सुविधा देणारं महाराष्ट्रातलं पहिलं रेल्वे स्थानक हडपसर स्टेशन. पुढचा प्रश्न, ISO प्रमाणपत्र मिळालेल्या देशातील पहिल्या भोपाळ रेल्वे स्थानकाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे, राणी लक्ष्मीबाई, बाबासाहेब आंबेडकर, राणी कमलापती, इंदिरा गांधी, कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे. ISO प्रमाणपत्र देशातील पहिल्या प्रमाणपत्र मिळालेल्या देशातील पहिल्या भोपाळ रेल्वे स्थानकाला कोणाचं नाव दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आणखी एक प्रश्न तुमचा निर्माण होते, कोणता होईल का, ISO प्रमाणपत्र मिळालेलं देशातील पहिलं रेल्वे स्थानक. प्रश्नातच उल्लेख आहे ISO प्रमाणपत्र मिळालेल्या देशातील पहिल्या भोपाळ रेल्वे स्थानकाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे, म्हणजे हे दोन प्रश्न याच्यातून लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला परीक्षेला जाता जाता. तर कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल का, राणी लक्ष्मीबाई, बाबासाहेब आंबेडकर, राणी कमलापती, इंदिरा गांधी. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं राणी कमलापती यांचं नाव देण्यात आलेलं आहे 15 नोव्हेंबर 2021 पासून. कोण होती ही कमलापती राणी, तर गोंड राज्य, त्या गोंड राज्याची एक शूर आणि निर्भीड राणी म्हणून या कमलापती राणीला ओळखलं जातं. गोंड राज्याची एक शूर आणि निर्भीड राणी म्हणून या राणीला ओळखलं जातं. तशा प्रकारे आपण उल्लेख केल्याप्रमाणे की देशातील पहिल्या ISO प्रमाणपत्र मिळालेल्या पहिल्या भोपाळ रेल्वे स्थानकाला राणी कमलापती यांचं नाव देण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि देशामधील असं या प्रकारचं पहिलं म्हणूयात आपण, किंवा अशा प्रकारचं पहिलं जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर या रेल्वे स्थानकाची उभारणी कोणी केली याचा जर तुम्ही विचार केला, तर खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीमधून या रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात आलेली आहे, लक्षामध्ये ठेवायचं. आणि ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सुविधा असतात, त्याच प्रकारच्या सुविधा या रेल्वे स्थानकावरती उपलब्ध आहेत. तशा प्रकारचं हे जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक आपण म्हणतोय, त्याच्यानंतर सार्वजनिक खाजगी भागीदारीमधून उभारण्यात आलेलं आहे, देशातलं पहिलं जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक आहे, नाव दिलेलं आहे राणी कमलापतीचं, गोंड राज्याची ही राणी कमलापती शूर आणि निर्भीड राणी म्हणून ओळखली जाते, तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या देशानं 2021 साठी बर्ड ऑफ द इयर स्पर्धेचा विजेता म्हणून वट वाघुळाची निवड केलेली आहे किंवा निवड करण्यात आलेली आहे, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, काय सांगता येईल आपल्याला.
खालीलपैकी एक देश असा आहे की त्यांनी 2021 साठी बर्ड ऑफ द इयर स्पर्धेचा विजेता म्हणून या वटुवाघळाची निवड केली असा देश कोणता? भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका. याचं उत्तर आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड या देशानं 2021 साठी बर्ड ऑफ द इयर स्पर्धेचा विजेता म्हणून वटवाघुळाची निवड केलेली आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न पहा. प्रस्तावित मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनबद्दल खालील विधान अभ्यासा. आता मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनबद्दल विधान अभ्यासा असं विचारण्यात आलेलं आहे. ही बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील 4, कर्नाटकातील 1 आणि तेलंगणातील 3 जिल्ह्यातून 10 धावणार आहे. या मार्गावर एकूण 10 स्थानकं असणार आहेत. ही बुलेट ट्रेन पुणे जिल्ह्यातून जाते. आता ही विधानं आहेत, तर आपल्याला या ठिकाणी या विधानांबद्दलची माहिती समजावून घ्यायची. ऑप्शन पहा. पहिला, वरील सर्व बरोबर. दुसरा, ब चूक. तिसरा, क चूक. चौथा, अ ब चूक. मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन, ही बुलेट ट्रेन महाराष्ट्रामधील 4, कर्नाटकामधील 1 आणि तेलंगणामधील 3 जिल्ह्यांमधून धावणार आहे. म्हणजे एकूण किती जिल्ह्यातनं? 8 जिल्ह्यातून धावणार आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याच्यावरती कदाचित काही प्रश्न विचारते ते याला जी मंजुरी प्राप्त झाली ती ऑक्टोबर 2021 मध्ये याला मंजुरी प्राप्त झाली. ऑक्टोबर 2021 मध्ये याला मंजुरी प्राप्त झालेली आहे. या मार्गावरती एकूण 10 स्थानकं असणार आहे. एकूण स्थानकं किती? एकूण 10 स्थानकं. आणि ही बुलेट ट्रेन पुणे जिल्ह्यातून जाते. तशा प्रकारे हे तीनही विधानं बरोबर आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रस्तावित मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन ऑक्टोबर 2021 मध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ही महाराष्ट्रातील 4, कर्नाटकातील 1 आणि तेलंगणातून 3 जिल्ह्यातून धावणार आहे. म्हणजे 4 आणि 3, 7, 8 जिल्ह्यातून धावणार आहे. या मार्गावरती एकूण स्थानकं किती असणार आहेत? 10. ही बुलेट ट्रेन पुणे जिल्ह्यामधून पण धावणार आहे. तशा प्रकारे ही विधानं सगळी बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे वरील सर्व बरोबर. आता यानंतरचा प्रश्न पहा. भारतामधील सर्वात मोठ्या सुगंधी उद्यान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? सांगता येते का? केरळ राज्य पहिला ऑप्शन, दुसरं जम्मू आणि काश्मीर, तिसरं उत्तराखंड, चौथं हिमाचल प्रदेश. आता याच्यामधनं आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे. कोणत्या राज्यामध्ये सुगंधी उद्यान सर्वात मोठ्या, भारतातील सर्वात मोठं सुगंधी उद्यान कोणत्या राज्यात आहे, कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं? उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आलं. भारतातील सर्वात मोठं सुगंधी उद्यान उत्तराखंड. ऑक्टोबर 2021 मध्ये या उद्यानाचं उद्घाटन झालेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. उद्घाटन ऑक्टोबर 2021 मध्ये याचं झालेलं आहे. आणि उत्तराखंड राज्यामधील नैनिताल जिल्ह्यात याचं उद्घाटन झालेलं आहे. नैनिताल जिल्ह्यात याचं उद्घाटन झालेलं आहे. तशा प्रकारे हे भारतातील सर्वात मोठं सुगंधी उद्यान आहे आणि ते उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा. सर्वोत्तम प्रवासी सेवा आणि समाधानासह मेट्रो रेल श्रेणी अंतर्गत दिला जाणारा शहरी वाहतुकीतील उत्कृष्टतेचा पुरस्कार 2021 खालीलपैकी कोणत्या मेट्रोला देण्यात आलेला आहे? प्रश्न अगोदर समजावून घ्या. सर्वोत्तम प्रवासी सेवा आणि समाधानासह मेट्रो रेल श्रेणी अंतर्गत दिला जाणारा शहरी वाहतुकीतील उत्कृष्टतेचा पुरस्कार 2021, शहरी वाहतुकीतील उत्कृष्टतेचा पुरस्कार 2021, हा पुरस्कार कोणत्या मेट्रोला देण्यात आलेला आहे असा स्पष्ट प्रश्न आहे. शहरी वाहतुकीमधील उत्कृष्टतेचा पुरस्कार कोणता? कोलकाता मेट्रो, दिल्ली मेट्रो, बेंगळुरू मेट्रो, नागपूर मेट्रो. त्या ठिकाणी दिल्ली मेट्रोला देण्यात आलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. दिल्ली मेट्रोला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार जो देण्यात आलेला आहे, शहरी वाहतुकीतील उत्कृष्टतेचा पुरस्कार, हा कोणामार्फत दिला जातो? तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो.
आणि आपण कोणत्या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण झालेलं आहे, तर वितरण दिल्ली या ठिकाणी या पुरस्काराचं झालेलं आहे. आपण म्हटलंय दिल्ली मेट्रोला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, वितरणसुद्धा दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक कॉन्फरन्स की अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स, ही 14वी कॉन्फरन्स होती आणि ही 14व्या कॉन्फरन्समध्ये 2021 या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे. अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स. मोबिलिटी आपण काय म्हटलेलं होतं, इंडिया कॉन्फरन्स लक्षात ठेवायचं, इंडिया कॉन्फरन्स, इंडिया कॉन्फरन्स ही 14वा कॉन्फरन्स होता आणि या कॉन्फरन्समध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे. ते लक्षात आलं, शहरी वाहतुकीतील उत्कृष्टतेचा पुरस्कार 2021 कोणत्या मेट्रोला देण्यात आलं, दिल्ली मेट्रोला, दिल्ली या ठिकाणी वितरण. आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे 14वी अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स या कॉन्फरन्समध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतरचा प्रश्न पहा, ऊती संवर्धन आधारित बियाणे बटाटा नियमांना मान्यता देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे. पहा, ऊती संवर्धन टिश्यू कल्चर आधारित बियाणे बटाटा नियमांना मान्यता देणारा, बियाणे बटाटा नियमांना मान्यता देणारं भारतातलं पहिलं कोणतं राज्य आहे. ऑप्शन पहा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, यातल्या एका राज्यानं पहिलं राज्य आहे की ज्यानं टिश्यू कल्चर आधारित बियाणे बटाटे नियमांना मान्यता दिलेली आहे, तर ते राज्य आहे पंजाब. पंजाब राज्यानं अशा प्रकारचे टिश्यू कल्चर आधारित बियाणे बटाटा नियमांना मान्यता दिलेली आहे आणि ते पहिलं राज्य ठरलेलं आहे. हे कधी घडलेलं आहे, तर नोव्हेंबर 2021 हे घडलेलं आहे, म्हणजे अलीकडच्या कालावधीमधील घटना आहे. हे काय लक्षात ठेवायचं गरज नाही, पण कधी घडलं हे तुमच्या लक्षामध्ये लगेच येईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपले महत्त्वाचे आहे. तर या ठिकाणी याला मंजुरी का दिली हे पण महत्त्वाचं आहे. पंजाब सरकारने अशी मंजुरी का दिली, तर पंजाबचं मानक जे आहे, मानक बटाटा बियाणे केंद्र हे विकसित करता यावं, या दृष्टिकोनातून पंजाब सरकारने काय केलं, पंजाब टिश्यू कल्चर बेस्डवर, म्हणजे टिश्यू कल्चर आधारित सीड बटाटा नियम 2021 मंजुरी या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसून येते. यामुळे काय होईल, तर पंजाब हे टिश्यू कल्चर आधारित प्रमाणपत्राची सुविधा असलेलं पहिलं राज्य ठरलेलं आहे, टिश्यू कल्चर आधारित प्रमाणपत्राची सुविधा असलेलं. सुविधा असलेलं टिश्यू कल्चर आधारित प्रमाणपत्राची सुविधा असलेलं पहिलं राज्य पंजाब ठरलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य आणि आशियाई विकास बँक यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या मॅग्नेटला राज्य शासनानं मान्यता दिली, या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे. आता या ठिकाणी हा मॅग्नेट जो आहे तो कोणाचा संयुक्त उपक्रम आहे हे पहिल्यांदा समजावून घ्या. महाराष्ट्र राज्य आणि आशियाई विकास बँक, तर यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या मॅग्नेटला राज्य शासनानं मान्यता दिली, तर या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे हे आपल्याला विचारले. पहिलं उद्दिष्ट, ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करणं. दुसरं उद्दिष्ट, शेतकऱ्यांना हवामान विषयक माहिती उपलब्ध करून देणं. तिसरं उद्दिष्ट, शेतमाल फळांचं नुकसान टाळून निर्यातीला चालना देणे आणि कर्जावरील व्याज माफ करणे. अशा प्रकारे या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट देण्यात आलेली आहे. त्यातले एक उद्दिष्ट आपल्याला ओळखायचं आहे की महाराष्ट्र राज्य आणि आशियाई विकास बँक यांचा संयुक्त उपक्रम आहे मॅग्नेट. मॅग्नेट हा खालीलपैकी कोणाचा संयुक्त उपक्रम आहे हा पण वेगळा प्रश्न विचारला जाईल.
तर महाराष्ट्र राज्य आणि आशियाई विकास बँक यांचा संयुक्त उपक्रम आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पाहूयात मॅग्नेटला राज्य शासनानं मान्यता दिली आहे ते या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट आहे शेतमाल फळांचं नुकसान टाळून निर्यातीला चालना देणं. ते उद्दिष्ट त्याचं आहे शेतमाल फळांचं नुकसान टाळून निर्यातीला चालना देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे हे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी शासनानं जे राज्य शासनानं मान्यता दिलेली आहे ते नोव्हेंबर 2021 मान्यता दिलेली आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. नोव्हेंबर 2021 मान्यता देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मॅग्नेटचा जर विचार केला तर महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क याला मॅग्नेट असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क याला मॅग्नेट म्हणून ओळखलं गेलेलं आहे. आपल्याला महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क हे आहे मॅग्नेट. यालाच मॅग्नेट असं म्हटलेलं आहे. मॅग्नेटला मान्यता दिली आहे. ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजे तुमच्या लक्षातील ॲग्री बिझनेस आहे म्हटलं स्वच्छता हवामान हे जाईल व्याज जाईल शेतमाल फळांचं नुकसान टाळून निर्यातीला चालना दिली जातं. महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क याला म्हटलं जातं. आता उद्देश जर विचार केला तर शेतमाल आणि फळांचं उत्पादन ह्यांचं घ्यायचं आहे. पहा शेतमाल फळांचं उत्पादन आणि हे सगळं करून ते ग्राहकापर्यंत वितरण पण करता आलं पाहिजे. या प्रक्रियेत मालाचं जे नुकसान होतं साधारणपणे 60% नुकसान होतं आणि ते 60% होणारं नुकसान टाळून निर्यातीला चालना देता यावी यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे किंवा राबवला जाणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात येतं महाराष्ट्र ॲग्री बिझनेस सेंटर शेतमाल फळांचे नुकसान टाळून निर्यातीस चालना देणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि याच्यामध्ये आणखी व्यापक उद्दिष्ट जर आपण विचार केला खोलवर जाऊन आपण उल्लेख केल्याप्रमाणे शेतमाल आणि फळांचं उत्पादन ते ग्राहकापर्यंत वितरण ही जी प्रक्रिया पार पाडली जाते या प्रक्रियेमध्ये मालाचं 60% नुकसान होतं ते 60% नुकसान टाळून निर्यातीला चालना देता यावी यासाठी हा मॅग्नेट हा प्रकल्प राबवला जात आहे. तशा प्रकारे हा कोणाचा संयुक्त उपक्रम आहे तर महाराष्ट्र राज्य आणि आशियाई विकास बँकचा संयुक्त उपक्रम आहे आणि याचं उद्दिष्ट आहे शेतमाल आणि फळांचं नुकसान टाळून निर्यातीला चालना देणं हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा कोणत्या भारतीय राज्यानं अथवा केंद्रशासित प्रदेशानं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी किंवा अँटी स्मॉग पाण्याच्या टाक्या वापरून रस्त्यावर फवारणी करण्याचा आपत्कालीन उपाय सुरू केले. आता या ठिकाणी आपण नेहमी ऐकतो की दिल्ली हा असा प्रदेश आहे की त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रामुख्याने वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती आढळून येतं. तर याचं उत्तर आहे या ठिकाणी दिल्ली हे लक्षात ठेवायचं की दिल्ली सरकारनं काय केलं आहे केंद्रशासित प्रदेशानं वायू प्रदूषण कमी व्हावं यासाठी अँटी स्मॉग पाण्याच्या टाक्या वापरून रस्त्यावर फवारणी करण्याचा आपत्कालीन उपाय सुरू केले. कदाचित हा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं पण विचारला जाऊ शकतो की दिल्ली या केंद्रशासित प्रदेशानं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना सुरू केली आहे. तर मग आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं की अँटी स्मॉग पाण्याच्या टाक्या वापरून रस्त्यावर फवारणी करण्याचे आपत्कालीन उपाय सुरू केलेले आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर ज्यावेळी प्रदूषणाची जी समस्या आहे ती चिंताजनक स्वरूपाची झाली दिल्ली सरकारसमोर तेव्हा दिल्ली सरकारनं हा कार्यक्रम सुरू केला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे आपण यानंतरचा पुढचा प्रश्न समजावून घेऊयात. दालचिनीची संघटित लागवड सुरू करणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे. आसाम केरळ हिमाचल प्रदेश उत्तराखंड. दालचिनीची संघटित लागवड सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे. पहा ओळखता येते का दालचिनी संबंधीचं. आसाम केरळ हिमाचल प्रदेश उत्तराखंड तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. दालचिनीची संघटित लागवड सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य हिमाचल प्रदेश आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. या ठिकाणी पहा CSIR आणि IHBT याचा आपल्याला विचार करावा लागतो. CSIR प्लस IHBT म्हणजे काय.
इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायो रिसोर्स टेक्नोलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायो रिसोर्स टेक्नोलॉजी म्हणजे IHBT. या CSIR ची ही IHBT आहे, त्याच्या अंतर्गत येणारी. या IHBT ने हिमाचल प्रदेश राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती, कशावरती पहा, प्रायोगिक तत्वावरती, हे लक्षात ठेवा, प्रायोगिक तत्वावर, हे महत्त्वाचं आहे. प्रायोगिक तत्वावर दालचिनीची संघटित लागवड सुरू केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तशा प्रकारे CSIR च्या IHBT ने प्रायोगिक तत्वावर दालचिनीची संघटित लागवड हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सुरू केलेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे.